फाल्गुन पौर्णिमेला हुताशमी पौर्णिमा म्हणतात। या दिवशी साजरा केलेला उत्सव म्हणजे होलिकोत्सव, यालाच होळी असे म्हणतात। होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते। होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो, त्यामध्ये पहिला दिवस हा होळी दहन करतात आणि दुसऱ्या दिवशी रंगाने एकमेकाच्या अंगावरती रंग टाकून खेळले जाते, त्याला धुलिवंदन देखील म्हणतात। होळी हा सण फाल्गुनी पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो आणि हा भारतामध्ये अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो। त्याचबरोबर या सणाला ग्रामीण भागामध्ये शिमगा असे देखील म्हटले जाते। होळी या सणामध्ये शहरी भागांमध्ये आपल्याला रंगाची उधळण, संगीत आणि नृत्य यासारखे वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळतात। होळी हा सण महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। आपल्या महाराष्ट्रामध्ये शिमग्याच्या दिवशी समिधा म्हणून काही लोकांकडे मंत्रोच्चार करून जाळली जातात आणि पेटवलेल्या होळीच्या भोवती लोक बोंबा मारत प्रदक्षिणा घालत असतात। होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात आणि पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवतात। होळी झाल्यानंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। तर हिंदू आणि मराठी पंचांगानुसार यंदा पूर्व भारतात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या दिवशी होलिका दहन होणार आहे। मग आपल्याकडे हे होलिका दहन कधी होणार आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि तुम्ही घरी होळीची पूजा कशी करू शकता, याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर यंदा महाराष्ट्रात होलिका दहन आणि धुलिवंदनची तारीख अशी आहे। तर होलिका दहन म्हणजे होळी दहन 6 मार्च 2023 रोजी सोमवारी केलं जाणार आहे आणि धुलिवंदन 7 मार्च 2023 मंगळवारी या दिवशी केलं जाणार आहे। तर होळी दहनाची वेळ पाहून घेऊया। तर उदयतिथीनुसार होळी दहन 6 मार्च 2023 भद्रामुख आणि भद्रापुष्य या काळात करायचं आहे। पंचांगानुसार संध्याकाळी 6:24 ते रात्री 8:51 होळी दहनाचा मुहूर्त आहे। या होळी दहनामध्ये आपल्या मनातील आणि आयुष्यातील सगळ्या नकारात्मक गोष्टी भस्म करायच्या असतात। तर होळीची पूजा करून नैवेद्य दाखवून होळी दहन केलं जातं। तर धुलिवंदन तारीख आहे होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 7 मार्च 2023 एकमेकांना रंग लावून धुलिवंदन साजरा करण्यात येणार आहे। विविध रंगांची उधळण यावेळी केली जाते। तर महाराष्ट्रात काही शहरात पंचमीला रंग खेळला जातो। तर होळीका दहनासाठी आपल्याला काय तयारी करायला लागेल आणि काय काय साहित्य लागेल हे आपण आधी पाहून घेऊयात। तर इथे पहा, जिथे आपल्याला होळी पेटवायची आहे म्हणजे होळीका दहन करायचं आहे, तर तिथे मी एका तांबणामध्ये असं साहित्य घेतलेलं आहे। तर आपल्याला विड्याची पानं लागणार आहेत। इथं गणपतीची स्थापना करण्यासाठी एक मोठी सुपारी घेतलेली आहे। त्याचबरोबर विडा मांडायचा असतो आपल्याला, तर विड्याचं साहित्य घेतलेलं आहे। एक खारी, खोबरं, सुपारी, हळकुंड, नाणी घेतलेली आहेत। त्याचबरोबर कापूर घ्यायचं आहे, अक्षदा लागणार आहेत, एक तुपाचा दिवा बनवून घेतलेला आहेत, धागा घ्यायचा आहे आपल्याला, धूप दीप घ्यायचा आहे, त्याचबरोबर नैवेद्यासाठी गुळ खोबरं घेतलेलं आहे, खडी साखर घेतलेली आहे, एक फुलांचा हार घ्यायचा आहे, सुटी फुलं घ्यायची आहेत, हळदी कुंकू आणि एक नारळ आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर इथं मी रांगोळी घेतलेली आहे आणि इथं 3 ते 4 असे कलर घेतलेले आहेत। पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी आपल्याला लागतो, तर तोही बनवून घ्यायचा आहे। स्वच्छ पाण्याचा एक आपल्याला तांब्या भरून लागणार आहे। शेणाच्या गौऱ्या लागणार आहेत। तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला या दुकानामध्ये म्हणजे धार्मिक साहित्य ज्या दुकानामध्ये मिळते तर तुम्हाला तिथं या गौऱ्या नक्कीच मिळतील। त्याचबरोबर एक एरंडाची फांदी घ्यायची आहे, ऊसाचा एक कांडी घ्यायची आहे। काही ठिकाणी होळीका दहन हे एकत्र केलं जातं, तर काही ठिकाणी आपल्या म्हणजे आपल्या घराच्या पुढं छोटीशी होळीका दहनाची पूजा केली जाते। तर ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तिथली जागा असं पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे। किंवा तुम्ही गावाकडे पूजा करत असाल तर तिथे शेणाने ही जागा सारवली जाते। त्यानंतर तर इथे आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे। रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून आपण फूल वाहून घेऊयात आणि इथे आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। तर इथे पहा, इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। तुम्ही जर गावाकडे पूजा करत असाल तर तिथे जमिनीमध्ये एक खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये मी पुढीलप्रमाणे साहित्य सांगते ते आपण टाकणार आहोत। तर इथे आपण माती किंवा वाळू घ्यायची आहे, त्याच्यामध्ये मी असा खड्डा करून घेणार आहे। तर या खड्ड्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, एक फूल व्हायचं आहे आणि आपल्याला हवी तेवढी आपण नाणी याच्यामध्ये ठेवणार आहोत।
त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये ऊसाची कांडकी आणि एरंड्याची जी फांदी आपण घेतलेली आहे तर ती फांदी आपल्याला रोवायची आहे। तर इथे तुम्हाला मी दाखवण्यासाठी माझ्याकडे ऊसाची कांडी ही नाही आहे आणि एरंडाची फांदी पण नाही आहे, तर असं मी दाखवण्यासाठी तुम्हाला इथे मी एका वेगळ्या झाडाची फांदी घेतलेली आहे। तर हे रोवून झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। तर गावाकडे एकत्र आपण होलिका दहन करत असतो तर प्रत्येक लोक आपापल्या वेळेनुसार इथं लाकडं आणून टाकतात किंवा शेणाच्या गोवऱ्या आणून ठेवतात। तर इथे पहा एका छोट्याशा पाटावरती मी अक्षदा वाहिलेली आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून मी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। तुपाच्या दिव्याला हळदी कुंकू आणि फूल अक्षदा वाहून घ्यायचे आहेत। दुसऱ्या ठिकाणी मी इथं विड्याचं दोन पानं ठेवलेले आहेत, त्याच्यावरती अक्षदा टाकून आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पांची इथं पूजा करणार आहोत। गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना स्मरण करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। त्यानंतर आपण ज्या शेणाच्या गोवऱ्या घेतलेल्या आहेत तर इथे त्याच्यावरती आपण सर्व गोवऱ्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आपण जे ऊसाचं कांडकं लावलेलं आहे किंवा एरंड्याची फांदी लावलेली आहे त्याच्या भोवती असा गोलाकार मध्ये आपण गोवऱ्या लावून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जी वाळली लाकडं आणलेली आहेत तीही आपण इथे लावून घ्यायची आहेत। तर होलिका दहनासाठी आपली तयारी झालेली आहे। त्यानंतर इथे मी थोडीशी होळीकेचे भोवती मी रांगोळी काढून घेत आहे, रांगोळीवरतीही हळदी कुंकू आपण वाहून घेणार आहोत। होलिकेला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, अक्षदा व्हायचे आहेत आणि आपण ज्या शेणाच्या गोवऱ्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती आपण गुलाल वाहणार आहोत। होलिकेला आपण फुलांचा हार घालून घेऊयात। गवत, वाळलेली लाकडे, गौऱ्या होळीत रचल्या जातात त्यालाच होळी असे म्हणतात। त्यानंतर मुहूर्तानुसार होलिका पूजन केले जाते। वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते। आपल्या पारंपरिक पूजा पद्धतीच्या आधारे पूजा करायला हवी। तर आपण जमिनीवरती होळिका दहन करणार आहोत, तर जमिनीचीही पूजा करायची आहे। आपल्या भूमातेची पूजा करताना थोडंसं पाणी टाकायचं आहे, भूमातेला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, कारण होळी पेटवल्यानंतर जमिनीला तो दाह असतो, त्यामुळे आपण अशी जमिनीचीही पूजा करायची आहे। त्यानंतर होळीके समोर आपल्याला असं विड्याचं साहित्य ठेवायचं आहे, दोन विड्याची पानं ठेवायची आहेत। विड्याचं साहित्य हळदी कुंकू त्याचबरोबर खारी, खोबरं, सुपारी, हळकुंड हे व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे। तर होळीकेवरती आपण गुलाल वाहून घेणार आहोत। तर त्यानंतर आपल्याला होळीकेभोवती दोरा गुंडाळायचा आहे। तर इथे पहा हा जो मी नारळ घेतलेला आहे तो होलिका दहन झाल्यानंतर म्हणजे होलिका पेटवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्पण करायचा असतो। तर याच्यावरती आपण असा आता ज्या गौऱ्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती असा कापूर ठेवायचा आहे आणि त्यानंतर होळीका म्हणजे होळी पेटवली जाते। प्रत्येकाने आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी, नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करावे असा संकल्प करावा। त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी, त्याची पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा, तसेच घरात उपद्रव देणाऱ्या कीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकायच्या असतात म्हणून जीवाणू नष्ट होतात। होळीला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी। संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणामागचा उद्देश असतो। होलिका दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिले जाते। ही एक कथा भगवान विष्णूच्या भक्त प्रल्हादांची आहे। पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा असुर राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा होता आणि भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता, परंतु हिरण्यकश्यपूला ही गोष्ट आवडली नाही। त्याला आपल्या मुलाला नारायणाच्या भक्तीपासून दूर ठेवायचे होते, परंतु सर्व प्रयत्न करूनही प्रल्हादला ते मान्य नव्हते। यानंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादला खूप छळ केला आणि त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला। मग त्याने हे काम आपली बहीण होलिका हिच्याकडे सोपवले, जिला वरदान होते की अग्नी आपले शरीर जाळू शकणार नाही।
प्रल्हादला मारण्याच्या उद्देशाने होलिका अग्नीत बसली, पण स्वतः जळून राख झाली, पण प्रल्हादाचे काहीही बिघडले नाही। अशा प्रकारे वाईटाचा अंत झाला आणि भक्तीचा विजय झाला। ज्या दिवशी होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली होती त्या दिवशी पौर्णिमा होती, तेव्हापासून होलिका दहन दरवर्षी पौर्णिमेला केले जाते। तर हातामध्ये दूध आणि पाणी घेऊन आणि ते प्रदक्षिणा करत करत आपल्याला होळीच्या भोवती टाकायचं आहे, आणि असे आपल्याला 3 प्रदक्षिणा करायच्या असतात आणि अशा प्रकारे आपली पूजा संपन्न करायची असते। होळीकेमध्ये खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात। होळिका दहनानंतर जी राख उरते तिला भस्म असे म्हणतात, तर ते शरीरावर म्हणजे आपल्या कपाळावर लावायचे असते। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर, तोपर्यंत धन्यवाद। तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळी या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा।